हाय फ्रेंड्स, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण पुलियोगरे ही रेसिपी बघणार आहे। कुकरमध्ये तेल घालून घेतले आहे, त्यामध्ये दालचिनी व चक्रेफूल घातले आहे। थोडंसं जिरं घालायचं, नंतर मी इथं तांदूळ धुवून घेतले होते, तांदूळ घालायचे। तांदूळ हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर हळद घातली आहे, मिक्स करून घ्यायचे छान। मी पाणी गरम करून घेतले होते, त्यामध्ये पाणी घालून शिट्टी करून घेतले। इथं पहा, आपला भात रेडी आहे। हे फोडणीसाठी लागणारे साहित्य, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि पुलियोगरे मसाला। एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे घालावे। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून भाजून घ्यावे छान। त्यानंतर कांदा घालावा, हिरवी मिरची, लसूण घालावे। थोडा वेळ परतून घ्यावे। त्यानंतर थोडेसे मीठ, हळद घालावी आणि कोथिंबीर घालावे। परतून घ्यायचे, त्यामध्ये पुलियोगरे मसाला घालायचा आणि छान परतून घ्यायचे। थोडंसं तिखट घालायचे। थोडंसं पाणी घालून एक मिनिटापर्यंत शिजून घ्यायचं। हा तयार मसाला कुकरमधल्या भातामध्ये घालून मिक्स करावे। थोडेसे मीठ घालावे आणि छान परतून घ्यावे। पुलियोगरे तयार आहे। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।